शिंदेगडाच्या खासदारांच्या मतदार संघात भाजपची घुसखोरी. मतदार संघात नेमले भाजपने संयोजक. भाजपच्या या खेळीने शिंदेगडाची डोकेदुखी वाढली. नमस्कार. शिंदेगडाचा दावा असलेल्या मतदारसंघात भाजपने संयोजक नेमले आहेत. शिवसेना शिंदेगडाच्या 13 खासदारांच्या मतदारसंघात भाजपने संयोजक नेमल्याने शिंदेगडात अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात देवयानी फरांदे यांना तर शिर्डीत सुजय विखे पाटील यांना संयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. हे भाजपचा दबाव तंत्र असल्याची शिंदेगडात कुजबूज सुरू झाली आहे. भाजपने अचानक हे संयोजक नेमल्याने भाजप शिंदेगडावर कुरघोडी करत आहे की काय असा सवाल केला जात आहे. तसेच शिंदेगडाचे मतदारसंघ तेच आमचे मतदारसंघ अशा पद्धतीने भाजप वागत आहे काय असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेला 22 जागा सोडण्यात आल्या होत्या. त्यापैकी 18 जागांवर शिवसेना निवडून आली होती. त्यातील 13 खासदार शिवसेनेतून फुटले, ते शिंदेगडात आले. भाजपला जर मतदारसंघाचा आढावाच घ्यायचा होता तर त्यांनी संपूर्ण 48 लोकसभा मतदारसंघात घ्यायचा होता, किंवा शिवसेनेला ज्या 23 जागा सोडण्यात आल्या त्या मतदारसंघात संयोजक नेमून आढावा घ्यायचा होता. 13 मतदारसंघातच संयोजक नेमण्याचं कारण काय, यामागे काय काळाबेरा आहे असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. शिंदेगड ही स्वतंत्र पार्टी आहे. ही पार्टी भाजपमध्ये विलीन झालेली नाही. असं असताना मित्रपक्षाच्या मतदारसंघातच भाजपची घुसखोरी करण्याचं कारणच काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. यावर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.